करिअर करताना आपली कला जपणं ही तारेवरची कसरत असते. अनेकांना ते शक्य होत नाही, पण ऐरोलीच्या निकिता अवारी हिने मात्र हे करून दाखवलं आहे. निकिता गेली अनेक वर्ष डान्स कथ्थक शिकते आहे. तिचे शिक्षण मास मीडिया मधून झालेले असून ती सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत ऑफिसला जाते आणि त्यानंतर स्वतःच्या डान्स अकॅडमी मध्ये संध्याकाळी शिकवायला सुद्धा येते. ऑफिस सांभाळून स्वतःची कला जपणं हे खरं तर अत्यंत अवघड काम आहे, पण निकिता कोणत्याही त्रासाची पर्वा न करता तिला आवडणारी कला जोपासते. निकिताने एका वर्षापूर्वी स्वतःची इरावा डान्स अँड फिटनेस अकॅडमी सुरू केली. सध्या निकिताच्या अकॅडमी मध्ये अनेक लहान मुलांसोबतच 80 ते 90 जण आहेत. ती अकॅडमी मध्ये हिप हॉप, बॉलिवूड, सेमी क्लासिकल, कथक, फ्री स्टाईल, फॉल्क हे सगळे नृत्य प्रकार शिकवते. निकिताचा हा प्रवास कसा होत आहे तिच्याकडूनच जाणून घेऊया. माझं नाव निकिता अवारी. शिक्षण मी मास मीडिया ग्रॅज्युएट आणि देन फर्दर आय ऑफर डिजिटल मार्केटिंग कोर्स. मी त्याच्यातच मग प्रोफेशनल बाय प्रोफेशन ॲज अ डिजिटल मार्केटर. हा म्हणजे इथे डान्स वगैरे अकॅडमी इट वॉज अ काइंड ऑफ माय ड्रीम. लहानपणापासून होतं की काहीतरी या नेमचं आय हॅव टू स्टार्ट विथ इट. आणि डान्स बिईंग अ पॅशन तर म्हटलं की डान्स अकॅडमी करूया ना. समहाव ते झालं सगळ्या गोष्टीने. म्हणजे क्लायंट्सने खूप जास्त मला हेल्प केली, फॅमिली, सगळे माझे फ्रेंड्स, सगळं इन्फ्रा म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी अरेंज करण्यामध्ये. पण जर बिगर काउंटर पार्ट कोणाचं असेल तर माझे मॉम आणि माझे क्लायंट्स, त्या लोकांनी जास्त मला एम्फसाइज केले की नाही तुझं कर, यू हॅव अ स्किल, सो गो फॉर इट. आता तर लकीली मला माझ्या लोकेशन वाईज नियर वाईज ऑफिस मिळाले, सो इट इज व्हेरी मच कन्व्हिनियंट फॉर मी. बट पहिले हे गोष्ट नव्हती पॉसिबल आहे ना, तेव्हा तर वर्किंग होती मी सॅटर्डे संडे सुद्धा. तर मग हा थोडे कॉम्प्लिकेशन येतात किंवा काही असं होतं, वी हॅव टू कम अप विथ न्यू सोल्युशन. अँड मग थोडासा वेळ काढून घरी वेळ, इथे वेळ, स्वतःचा वेळ, ऑफिसचा वेळ, ऑफिसच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी थोडासा वीकली यू हॅव टू स्केड्यूल युअर ओन सेल्फ टाइम आणि मग होऊन जातं मॅनेज. नॉट अ बिग डील ॲज सच. साधारण जर पाहायला गेले तर राऊंड अबाउट 70-80 क्लायंट्स आहेत विद इन त्याच्या झुंबाचे आहेत, योगाचे आहेत, त्याच्या अडल्ट डान्स बॅच आहे, किड्स आहेत. करिअर करायचं पैशांचा इश्यू आहे आणि करिअर सांभाळून फॅशन करायचंय. तर एक फर्स्ट गोष्ट आहे की यू हॅव टू बी विथ युअर फॅमिली का जो बी त्यांचं म्हणणं आहे त्याच्यासोबत. कारण की इनिशियल स्टेजला तुमचे किती सेव्हिंग असतील तू मोठी स्टेप घ्यायला, तुम्ही इतके केपेबल असायलाही, पण 70% तर यू आर नॉट पॉसिबल. तुमचे एकल्याच झाले तर नाही होणार. तर तुम्हाला फॅमिलीला घेऊन सुद्धा या गोष्टी डिस्कस करा त्यांच्यासोबत. त्यांना सांगा की बाबा माझं हे गोष्ट आहे. आणि मी टू बी फ्रँक माझ्या घरच्यांना कन्व्हिन्स करायला, बाहेरच्यांना नाही पण माझ्या घरच्यांना मला सांगायला एक प्रेझेंटेशन बनवलेलं मी की जर माझा लॉस झाला तर मी असं असं कव्हर करीन, असं असं मी ऑफिसमधून हे करून ते करून नंतर देन अबाव त्यांच्या फॅमिलीतला फर्स्ट बिझनेस. नो वन इज ऑफ फॉर बिझनेस ॲज सच. तुमच्यापैकी जर कोणाला करिअर सोबतच तुमच्यात असलेल्या कलेला सुद्धा न्याय द्यायचा असेल तर त्यातच काहीतरी नवीन सुरू करावं असा विचार असेल तर तुमच्यासाठी निकिता अवारी ही एक उत्तम आदर्श ठरेल. निकिताचा प्रवास खडतर असला तरी तो ती जिद्दीने करेल यात शंकाच नाही. तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. साक्षी पाटील, लोकल 18, नवी मुंबई.